एक ब्रेकिंग न्यूज येत आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून. दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून चोरीच्या मार्गाने आणल्या जाणाऱ्या बेकायदेशीर मद्यावर धडक कारवाई करण्यात आली. दादरा नगर हवेली येथून उद्वा मार्गे दादर नगर हवेली बनावटीची दारू अवैधरित्या महाराष्ट्रात वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल 12,77,384 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 177 बॉक्स हे विस्कीचे तर 33 बॉक्स बिअरचे आयात केले जाणार होते. मात्र ही धडक कारवाई करण्यात आल्याने विक्रमगड तालुक्यातील हे दोन आरोपी असल्याचे माहिती मिळत आहे. माननीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य संचालक अंमलबजावणी दक्षता विभागीय उपायुक्त जिल्हा अधीक्षक पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे कासा उद्वा रोडवर भरारी पथक पालघर यांनी परराज्यातील वाहतूक करणारा विदेशी मद्याचा टेम्पो पकडलेला आहे. त्याचे एकूण वाहनामध्ये असलेले 117 बॉक्स जप्त करण्यात आलेले आहेत. दोन आरोपींना तात्काळ अटक करण्यात आलेली आहे. त्यांना कोर्टासमोर उभा केला असता आज रोजी कोर्टाने 2 दिवसाची पिशी दिलेली आहे. मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे. सर, एकूण किती मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे? एकूण मुद्देमाल आहे 12,77,000 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे या कारवाईमध्ये.